आणि सांगलीच्या कृष्णा नदीतील प्रदूषण आणि माशांच्या मृत्यू प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळ वसंतदादा साखर कारखान्यावरती कारवाई करणार आहे वीज वितरण विभागाकडनं कारखान्याची वीज खंडित केली जाईल तर पाटबंधारे विभाग सुद्धा करेल वसंतदादा साखर कारखान्यातील रसायनयुक्त पाणी घेऊन जाणारी पाईपलाईन फुटून ते पाणी शेरी नाल्याच्या मार्गे कृष्णा नदीमध्ये मिसळून माशांचा मृत्यू ओढावलेला होता अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी कुलदीप माने कुलदीप ही कारवाई नेमकी कशी आणि कधी केली जाणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती सांगाल नक्कीच कृष्णा नदीतील एकूणच सातत्यानं होत असणारं प्रदूषण आणि त्यामध्ये मरणारे मासे या सगळ्याचा कायमच एबीपी माझानं पाठपुरावा केला होता आणि या अनुषंगानं यावेळी जी घटना घडली होती त्यामध्ये एबीपी माझानं देखील ही बात लावून धरली होती आणि त्यामुळं या प्रकरणामध्ये आता मोठी कारवाई होताना प्रदूषण मंडळ आणि एकूणच सगळ्या विभागाकडून होताना दिसून येते त्यामध्ये खास करून जो या प्रकरणामध्ये जो ठपका ठेवण्यात आला होता दत्त इंडिया कारखाना ज्याच्या माध्यमातून सगळं जे प्रदूषण होत होतं या ठिकाणी मासे मृत्युमुखी पडले त्या कारखान्याला वरती कारवाई देखील होताना दिसून दे येते संबंधित विभागाकडून या कारखान्याचे वीज पाणी कट करण्याचे आदेश देण्यात आलेत याशिवाय महापालिकेने देखील कारवाईपूर्वी नोटीस देऊन की जो शिरनाला कृष्णा नदीमध्ये म मिक्स होतो त्यावर देखील आता प्रदूषण मंडळानं कारवाईला करायला सुरुवात केली वास्तविक या अगोदर ज्या घटना घडल्या होत्या कृष्णा नदीमधील प्रदूषण आणि माशांच्या मृत्यूच्या त्याचवेळी ही सगळी कारवाई होणं अपेक्षित होतं मात्र प्रदूषण मंडळाकडून त्यावेळी कारवाई झाल्या नव्हत्या मात्र आता या सगळ्या प्रकारामध्ये कारवाई होत असताना एकूणच कृष्णा नदीमधील जे प्रदूषण आहे किंवा अनेक अन्य जे काही कारखाने आहेत ते या ठिकाणी मणीमस्तीत पाणी सोडतात त्यावर देखील काहीतरी उपाययोजना आणि कारवाई होणं अपेक्षित आहे मात्र सध्या तरी कृष्णा नदीच्या या सगळ्या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा प्रदूषणाचा मुद्दा समोर आला होता आणि त्यामध्ये आता कारवाई होताना दिसून येते कुलदीप धन्यवाद वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट